वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग चैनल। नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला इयत्ता सातवीचा चौथा धडा कोण व कोणांचे जोड्या यातील सराव संच 19 सोडवून दाखवणार आहे। आता सराव संच 19 काय आहे बघा, खालील दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोणांच्या जोड्या काढा, काढता येत नसल्यास कारण लिहा। आता इथे यांनी काही कोणांच्या जोड्या काढायला सांगितलेल्या आहेत, आपल्याला सहा जोड्या काढायच्या आहेत आपल्याला, पण त्याच्यात काही कोण सांगितलेत ना ते आपल्याला काढता पण येणार नाही आहेत, तर ते का काढता येत नाही त्याची कारणं पण लिहायची आहेत। मग इथे बघा, पहिलं काय गणित आहे, संलग्न नसलेले कोटी कोण, पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीत नसलेले पूरक कोण, रेषीय जोडीत असलेले संलग्न कोण, जे कोटी कोणही नाहीत व संलग्न कोणही नाहीत, आणि कोटी कोण असलेले रेषीय जोडीतील कोण। आता हे सोडवण्याआधी आपल्याला संलग्न कोण म्हणजे काय, रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय, आणि कोटी कोण म्हणजे काय, ह्या संकल्पना थोड्याशा माहीत पाहिजे। जर ह्या संकल्पना माहीत असतील ना तर आपल्याला पुढे काही अडचण येणार नाही आहे। आता इथे बघा काय सांगितलं, पहिला प्रश्न, संलग्न नसलेले कोटी कोण। संलग्न नसलेले म्हणजे संलग्न कोण माहिती आहेत का आपल्याला आधी, संलग्न कोण म्हणजे ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग भिन्न असतात, त्या कोणांना संलग्न कोण म्हणतात। आलं का लक्षात की आपला शिरोबिंदू सामायिक असेल, एक भुजा सामायिक असेल पण अंतर्भाग भिन्न असतील तर त्यांना संलग्न कोण म्हणतात। संलग्न कोण म्हणजे काय हे आपल्याला कळलेलं आहे। आता आपल्याला इथे प्रश्नात काय विचारले, तर संलग्न नसलेले कोटी कोण काढा। तर कोटी कोण म्हणजे काय, ज्यांच्या मापांची बेरीज 90° असते। बघा मी इथे कोण काढलाय, कोण ए बी सी आणि कोण पी क्यू आर, हा 40° आणि हा 50°। 40 अधिक 50 किती होतात, 90, म्हणजे कोण ए बी सी आणि कोण पी क्यू आर हे एकमेकांचे कोटी कोण आहेत। हो नक्कीच आहेत, पण हे संलग्न आहेत का, नाही, कारण यांचे शिरोबिंदू वेगवेगळे आहेत। बघा बिंदू बी वेगळा आहे, बिंदू क्यू वेगळा आहे, परत दोघांची एकही भुजा सामायिक नाही। इथे ए बी पण भुजा सामायिक नाही आहे, पी क्यू पण नाही आहे, क्यू आर पण नाही आणि बी सी पण नाही। आता याच प्रश्नाचं उत्तर काही विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने पण लिहू शकतात। ओके, मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पण दाखवतो, तिसऱ्या पद्धतीने पण दाखवतो, म्हणजे काय काय उत्तरं येऊ शकतात। आता हे कोण, आता मी 40 घेतला, हा 50 घेतला, कोणी 60 आणि 30 घेऊ शकतं का, नक्की घेऊ शकतं। कोणी 10 आणि 80 कोण काढू शकतं का, तर नक्की काढू शकतं। ह्याची उत्तरं वेगवेगळी आहेत आणि प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं आणि तरी पण बरोबरच असणार आहे ते। आता हे बघा, ही दुसरी आकृती माझी बघा, याच्यामध्ये इथे कोण आहे पी क्यू आर आणि हा कोण आहे आर बी सी। ओके, पी क्यू आर कोण जो आहे ना तो 60° आहे आणि आर बी सी कोण आहे ना तो 30° आहे। 60 आणि 30 किती होतात, 90°। म्हणजे कोटी कोणांच्या मापांची बेरीज ही 90° असते, हे कोटी कोण आहेत, पण हे संलग्न कोण आहेत का। कारण आपल्याला प्रश्नात काय विचारलं होतं की संलग्न कोण नको, तर संलग्न कोणाचा नियम काय, तर संलग्न कोणांचा एक भुजा सामायिक असते। अरे इथे तर भुजा पण सामायिक काढलेली एक, पण संलग्न कोणांचा शिरोबिंदू हा एकच असतो। पण इथे बघा आरबीसीचा शिरोबिंदू बी आहे आणि पी क्यू आरचा शिरोबिंदू क्यू आहे, म्हणजे शिरोबिंदू वेगवेगळे आहेत, म्हणजे हे दोन्ही संलग्न कोण नाहीत ना। मग हे कोटी कोण आहेत पण संलग्न कोण नाही आहेत, म्हणजे हे पण आपलं उत्तर असू शकतं ना। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अशी आकृती काढली असेल, ओके, आता इथे 60 च्या ठिकाणी समजा 30 असतील, इथे 30 च्या ठिकाणी 60° काढले असतील, फक्त बेरीज 90 हवी, म्हणजे कोटी कोण असणार ते, ही पण आकृती आपली बरोबरच असणार आहे। म्हणजे ह्या ज्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे उत्तर दिले त्यांचं पण उत्तर बरोबरच आहे। आता मी अजून एका पद्धतीने दाखवतो बघा, अरे इथे संलग्न कोण दिसत आहेत का, नाही। बघा इथे कोण ए बी सी हा किती अंशाचा आहे, 60° आहे आणि कोण डी बी सी हा किती अंशाचा आहे, तर 30° आहे। ओके, आता बघा हे दोघंही कोणाची जर आपण मापांची बेरीज केली तर 60 आणि 30 90 होतात। मी ए बी सी आणि कोण डी बी सी सांगतोय, पण ह्यांची एक भुजा सामायिक आहे। बघा बी डी ही भुजा सामायिक आहे, शिरोबिंदू पण सामायिक आहे, बिंदू बी पण सामायिक आहे, पण ह्यांचे अंतर्भाग भिन्न नाहीत। बघा जो कोण ए बी सीचा अंतर्भाग आहे त्याच्या आतमध्येच कोण डी बी सीचा अंतर्भाग आहे, म्हणजे हे दोन संलग्न कोण नाहीत आणि त्यामुळे हे दोन कोटी कोण आहेत पण संलग्न कोण नाहीत। ओके, तर या पद्धतीने जर उत्तर काढलं असेल तर तेही बरोबर असणार आहे। आता आपला दुसरा प्रश्न काय, बघा
पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण? ओके, पहिला तर एक समजून घ्या रेषीय जोडीची व्याख्या काय आहे ते. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180° असते. आणि अजून एक विधान आपल्याला माहिती आहे की पूरक कोणांच्या मापांची बेरीज पण 180° असते. जर ही दोन्ही विधानं समान आहेत तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कोण कसे काढता येतील? जर रेषीय जोडीतील कोण काढले तरी त्यांच्या मापांची बेरीज 180° असणार आहे, आणि पूरक कोण काढले तरी त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180° असणार आहे. त्यामुळे पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण आपल्याला काढता येणार नाहीत. आता या प्रश्नाचं उत्तर काय येणार? तर वरील वर्णनाप्रमाणे आकृती काढणे शक्य नाही, कारण रेषीय जोडीतील कोण पूरक असतात. ओके, आता आपण आपला तिसरा प्रश्न सोडवूया. आता तिसरा प्रश्न काय आहे? रेषीय जोडीत नसलेले पूरक कोण? हे बघा, इथे मी एक आकृती काढली आहे कोण ए बी सी, आणि दुसरी आकृती आहे कोण पी क्यू आर. आता कोण ए बी सीचं माप किती आहे? 110° आणि कोण पी क्यू आरचं माप किती आहे? 70°. 110 अधिक 70 किती होतात? 180. म्हणजे हे दोन एकमेकांचे पूरक कोण आहेत का? तर नक्कीच आहेत. आता आपल्या प्रश्नात काय सांगितलं होतं की रेषीय जोडीत नको आहेत ना कोण, मग ह्या कोणांमुळे रेषीय जोडी तयार होते का? तर नाही होत. कारण बघा, यांची हे जर रेषीय जोडीतले कोण असते ना, तर यांचा शिरोबिंदू सामायिक असता, पण इथे शिरोबिंदू सामायिक नाही आहे. शिरोबिंदू काय? इथे बी आहे, आणि दुसऱ्या कोणाचा कोणता आहे? तर क्यू आहे. आणि भुजा पण सामायिक नाही. बघा, इथे भुजा बी सी आहे, इथे भुजा पी क्यू आहे, म्हणजे दोन्ही वेगवेगळे कोण आहेत आणि वेगवेगळे आकृती आहेत. किती सोपं आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे की एकच काळजी घ्यायची की दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 यायला हवी, म्हणजे ते पूरक असतील. आणि दोन वेगवेगळे आकृती काढा. आता इथे मी 110 आणि 170 काढलाय. कोणी 120-160 काढू शकतं, कोणी 150 आणि कोणी 30° काढू शकतं. आता इथे चौथा प्रश्न काय आहे? तर चौथा प्रश्न आहे की रेषीय जोडीत नसलेले संलग्न कोण काढा. आपल्याला रेषीय जोडीत नकोयत, पण संलग्न कोण हवे. आता संलग्न कोण म्हणजे काय? तर ज्यांची एक भुजा सामायिक, शिरोबिंदू सामायिक, पण अंतर्भाग वेगवेगळे. आणि रेषीय जोडी म्हणजे काय? तर ज्या कोणाच्या मापाची बेरीज 180° असते असे कोण रेषीय जोडीतले कोण असतात. म्हणजे आपल्याला असे दोन संलग्न कोण काढायचे आहेत की ज्यांच्या मापांची बेरीज 180° यायला नको. बस एवढंच एक छोटंसं लक्ष द्यायचं आहे. हे बघा, ही एक सॅम्पल आकृती आहे. तुमची आकृती अगदी वेगवेगळी असू शकते. मी काय केलं, इथे कोणांचा शिरोबिंदू सामायिक काढला. बघा, इथे शिरोबिंदू बी हा दोन्ही कोणांचा सामायिक आहे. आता बघा, हा कोण ए बी आणि पी पहा, याचं माप आहे 35°. आणि कोण पी बी सी पहा, याचं माप आहे 65°. आता 35 आणि 65 ची बेरीज काही 180 होत नाही, म्हणजे हे रेषीय जोडीतील कोण नाहीयेत. ओके, पण हे संलग्न कोण आहेत, कारण ह्यांची पी बी ही भुजा सामायिक आहे. ओके, आणि ह्यांचा शिरोबिंदू बी हा सामायिक आहे, आणि यांचे अंतर्भाग वेगवेगळे आहेत. ओके, बघा, हा अंतर्भाग ए बी पी चा अंतर्भाग वेगळा आहे, प्लस पी बी सी चा हा अंतर्भाग पण वेगळा आहे. ओके, म्हणजे तुम्ही एक लक्षात द्या, हे अशा पद्धतीची आकृती माप वेगवेगळी घेऊन कशी काढू शकतो तुम्ही. फक्त 180 माप यायला नको, एक भुजा मधली सामायिक पाहिजे आणि अंतर्भाग वेगवेगळे आणि शिरोबिंदू. आता आपला पाचवा प्रश्न बघा. पाचवा प्रश्न काय आहे की जे कोटिकोणही नाहीत व संलग्न कोणही नाहीत. आता इथे नीट लक्ष द्या. बघा, इथे आपल्याला सराव संच 19 मधल्या ह्या पाचव्या गणितामध्ये ह्यांनी कोणतीच अट दिलेली नाहीये. कारण दोन्ही अटी कशा दिल्या आहेत की नाही नाही, म्हणजे असे कोण काढायचे जे कोटिकोण नाहीत. म्हणजे आपल्याला काही काळजी करायची गरज नाहीये की ज्यांचे मापांची बेरीज 90° यायला हवी. आणि संलग्न कोणही नाहीत. संलग्न कोण म्हणजे काय? ज्यांची एक भुजा सामायिक, शिरोबिंदू सामायिक आणि अंतर्भाग वेगवेगळे. म्हणजे आपल्याला फक्त काळजी घ्यायची की इथे कोटिकोण नको, म्हणजे दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज 90° यायला नको, आणि त्यांची एक भुजा सामायिक नको, शिरोबिंदू सामायिक नको. ओके, म्हणजे आपण कोणतेही दोन वेगवेगळ्या मापाचे कोण काढले, फक्त एक काळजी घ्यायची की त्यांच्या मापांची बेरीज 90° नको. एवढीशी काळजी घेतली की आपले कोण तयार होणार आहेत. या प्रश्नाचं उत्तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने काढता येऊ शकतं. कारण आपल्याला मापांचं बंधन नाही आहे, कोण विशाल कोण हवा की लघु कोण हवा याचं काही बंधन नाहीये. आपण कसेही कोण काढू शकतो. आता बघा, मी इथे एक कोण काढलाय, कोण ए बी सी हा 60° आहे, आणि कोण पी क्यू आर हा 50° आहे. आता 60 आणि 50 किती होतात? 110. म्हणजे हे काही कोटिकोण नाहीयेत. ओके, आणि ह्याची भुजा सामायिक नाहीये, शिरोबिंदू सामायिक नाहीये, म्हणजे हे संलग्न कोण नाहीयेत. तुमच्या आकृत्या अगदी वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकतात.
कोणी काही मापक ह्या वेगवेगळे आणि आकृती काढू शकतात. कोणाचा विशाल कोण असेल, लघु कोण असेल, कोणी दोन विशाल कोणही काढू शकतं. अशा वेगवेगळ्या आकृत्या काढून बघा, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक उत्तर हे बरोबरच असणार आहे. म्हणजे मी दिलंय हे एक सॅम्पल उत्तर आहे, तुमची वेगवेगळी उत्तरं असू शकतात आणि ती नक्कीच बरोबर असतील. आता आपला शेवटचा प्रश्न काय आहे, तर कोटिकोन असलेले रेषीय जोडीतील कोण. ओके, आता कोटिकोन म्हणजे काय, तर कोटिकोन म्हणजे असे दोन कोण ज्या कोणाच्या मापांची बेरीज 90° असते. आणि रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय, तर रेषीय जोडीतील कोण म्हणजे ज्या दोन कोणांमुळे, ज्या दोन कोणांची एक भुजा सामायिक आहे आणि असामायिक भुजांमुळे एक रेषा तयार होते. ओके, आता असामायिक भुजांमुळे एक रेषा तयार होते, याचा अर्थ त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असणार, तर ती असणार 180°. ओके, तर कोटिकोन आणि रेषीय जोडीतील कोण हे पूर्णपणे वेगळे येणार आणि हे एकत्र अशी आकृती काढताच येणार नाही आपल्याला. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय, तर कोटिकोन असलेले रेषीय जोडीतील कोण अशा पद्धतीची आकृती काढता येत नाही. आपण प्रश्नाचं उत्तर काय लिहिले, तर वरील वर्णनाप्रमाणे आकृती काढणे शक्य नाही, कारण कोटिकोनांच्या मापांची बेरीज ही 90° असते आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही 180° असते. मित्रांनो, आपला सराव संच 19 सोडवून झालेला आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सराव संच 20 सोडवून दाखवणार आहे. जर तुम्हाला त्याचा व्हिडिओचं नोटिफिकेशन जर लवकरात लवकर हवं असेल आणि तो व्हिडिओ पाहायचा असेल, तर सपनाज होमस्कूलिंग चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड करेल ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येईल. आणि तसेच जर तुम्हाला इयत्ता 7वीचे याच्या आधी सोडवलेले बाकीचे प्रश्नसंग्रह सराव संच पाहायचे असतील, तर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलच्या इयत्ता 7वीचे गणिताची प्लेलिस्ट तुम्ही पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्या आधीचे सगळे सराव संच सोडवलेले पाहता येतील. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स.